तर शेतकरी मित्रांनो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पीक विम्यांसाठीचे ठिय्या आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने जो निधी आहे पीक विम्यांचा जमा केला जाणार आहे असं लेखी आश्वासन प्रशासनामार्फत देण्यात आलेलं आहे आणि याविषयीची अधिक अपडेट जे आपण या व्हिडिओच्या सहाय्याने घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती. तर शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीक विम्यांच्या मुद्द्यावर चिखलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 6 दिवस ठिय्या आंदोलन केले आणि सोमवारी दिनांक 17 तारखेला सर्वांनी मुंडन करीत आक्रमक आंदोलने केले. त्यानंतर सायंकाळी अधिकाऱ्यांनी धावपळ करीत शेतकऱ्यांना विमा भरपाईसह इतर मागण्याबाबत लेखी आश्वासन दिले आणि शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने निधी जमा केली जाणार आहे अशी माहितीसुद्धा यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर ज्या आहेत आंदोलने मागे घेण्यात आलेली आहेत आणि चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देता केवळ घोषणा करीत विमा कंपनीने विम्याची रक्कम टाळली होती आणि याविरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, सतीश सुरडकर, प्रल्हाद डेवडे, रामेश्वर चिकने, आशू जमदार यांच्यासह शेतकऱ्यांनी उपस्थित उपोषण सुरू केले होते आणि तब्बल 6 दिवस चाललेल्या या आंदोलनाची दखल प्रशासनासह विमा कंपनीच्या वरिष्ठांनीसुद्धा घेतली नव्हती आणि त्यामुळे या आंदोलनात रविकांत तुपकर उतरले व त्यांनी भेट देऊन स्वतःसह 50 कार्यकर्त्यांनी मुंडन करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला आणि शेतकऱ्यांचे केस पार्सलद्वारे विमा कंपनी व कृषी आयुक्तालयांना पाठवण्याचे जाहीर केले आणि त्यानंतर कृषी खात्याच्या वरिष्ठांनी दखल घेत उपोषणस्थळी भेट दिली आणि कंपनीने खात्यात पैसे जमा करेल असे आश्वासन देण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर जे आहेत आंदोलने मागे घेण्यात आलेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पीक विम्याचे जे पैसे होते आता लवकरच जमा केले जाणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबे. जय हिंद, जय महाराष्ट्र.